लोकसभा निवडणूक 2024 या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखल केला आहे, सर्वसामान्य जनतेच्या गरजा, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता, स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे आणि आपण काँग्रेसमध्ये, बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात, त्या संदर्भात दिनांक 8 एप्रिलपर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील, त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल. तुमचा अर्ज काय मिळेल हे आता 8 तारीखपर्यंत पहा वाट पाहावंच लागेल. तुम्ही उमेदवारी अर्ज भरला नाही, हो, नाराजी काय आहे? नाराजी काहीच नाही. काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती, ती सुटली नाही. परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे, अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडून बोलणं झालं का काही? नाही, काही सूचना मिळालेल्या आहेत, परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही. त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू. तसं